सर्व धर्म ऐक्याची चांगली असून कोणत्याही परिस्थितीत येथे दंगल घडू देणार नाही असा भरोसा सामाजिक शांततेसाठी आयोजित जाहीर बैठकीत सर्व धर्मीयांनी दिला. तसेच 26 जून शाहू जयंतीनिमित्त मानवी साखळी करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडावा असे आवाहन संयोजक पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेत सर्व धर्मीय लोकांना एकत्र करून आम्ही सांगलीकर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मराठा सेवा संघाच्या सभागृहात कोल्हापूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडली. बैठकीस असिबावा नगरसेवक मयूर पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, अभिजित भोसले, इनुस महात, आशिष कोरी, उमर गवंडी, करीम मिस्त्री, चंदन चव्हाण, रजाक नाईक, संजय पाटील, महेश खराडे, शिवाजी त्रिमुखे, शंभूराज काटकर, शाहीन शेख, प्रशांत सदामते, उत्तम कांबळे यांच्यासह सर्व धर्मीय उपस्थित होते. सर्व धर्म ऐक्याच्या सांगलीमध्ये आपण या ठिकाणी ही सामाजिक सलोखा राखण्यासाठी मध्ये आजची बैठक झाली. मी सर्वच सांगलीकरांना धन्यवाद देईन. आज या ठिकाणी अनेक सूचना आल्या, अनेक उपयुक्त सूचना आल्या, त्याचं कृती एकाच वेळी करणं जरी शक्य नसलं तरी त्याची सुरुवात म्हणून आज सर्व तमाम सांगलीकर, सर्व जातीधर्मातले लोक, सर्व सामाजिक संघटना, आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वजण एकत्र आहोत हा संदेश देण्यासाठी म्हणून शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजे 26 जूनला सकाळी हजारोंच्या संख्येनं मानवी साखळी करणार आहेत. सांगलीकरांनी ती एकजूट दाखवावी, कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, सांगलीची शांतता अबाधित ठेवावी हेच आव्हान विनंती सर्वांनी एकत्र येऊन केलेलं आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत हाच एक संदेश, तुमच्या मदतीला आम्ही सर्वजण असणार आहोत हा संदेश सर्वांनी इथं उपस्थित राहून दिला. धन्यवाद. दरम्यान अनेकांनी भाजप 2024 मधील निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवण्याचे षडयंत्र आखत असल्याचा आरोप केला. जय 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 जय